अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर आता वातावरण चांगलंच तापलंय. अटकेच्या मागणीसाठी आज महाविकास आघाडी राज्यभर एल्गार पुकारणार आहे. मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. मलिक यांचा राजीनामा न घेण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून या आंदोलनांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा राज्यात आंदोलनांचा ठरणार आहे. मलिकांच्या अटकेविरोधात आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेले आहेत आणि आंदोलनं आज करणार आहेत. तर राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप इकडे आंदोलन करणार आहे. आज राज्यभर दिवस हा आंदोलनांचा ठरणार आहे. राजीनामा देण्याचा काही प्रश्न काही उद्भवत नाही. कशासाठी राजीनामा? त्यांच्यावर काही गुन्हा यांनी म्हटलेला आहे? काही गुन्हा काय अजून सिद्ध झालेला नाही. आता मुद्दाम होऊन आमच्या विरोधी पक्षाचा हा कार्यक्रम आहे का एकेका मंत्र्याला अटकवायचं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाखाली आणि राजीनामा घ्यायचा आणि सांगायचं बघा एक विकेट पडली, दोन विकेट पडला, हा असुरी आनंद जो आहे हा विरोधी पक्षांना आम्ही मिळू देणार नाही. राज्यातल्या तमाम भाजपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन करतोय, हा राष्ट्राच्या सुरक्षेचा विषय, हा राष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्यासाठी आपण राज्यभर नवाब मलिकांचा राजीनामा होईपर्यंत निदर्शनं केली पाहिजेत, आंदोलनाची तीव्रता वाढवली पाहिजे. हम करोसो कायदा नाही चलेगा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे